आज आपण संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी हे बघणार आहोत. नवीन चॅप्टर आपण सुरू करतोय. तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता म्हणजे काय, तर उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रोबॅबल म्हणजे पडण्याची काय शक्यता आहे, किंवा आज आपल्याकडे पाहुणे येण्याची शक्यता आहे. शक्यता वर्तवतो म्हणजे 100% शुअर नाही की नाही, शक्यता आहे. मग त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोबॅबिलिटी असं म्हणणार आहे. फक्त एवढं तुम्ही म्हणू नका की 10वीच्या गणिताच्या मार्क्स मध्ये मला 100 मार्क पडण्याची शक्यता आहे असं म्हणू नका. कारण काय करायचंय, आपल्याला 100 मार्क मिळणारच आहे, मिळवायचेच आहे. त्यामुळे प्रोबॅबली वगैरे आपण म्हणणार नाही, शक्यता आहे म्हणणार नाही. तर 10वीचा अभ्यासक्रम एवढा सोपा आहे, 10वीचा मॅथ्सचा अभ्यासक्रम एवढा सोपा आहे की मला ते मार्क्स मिळणारच आहे. त्यामुळे आपण त्याला संभाव्यता म्हणूया नको, मिळणारच आहे. शक्यता नाही, मला 100% काय गॅरंटी आहे. कारण सगळे चॅप्टर बघितले तर एकदम एकदम काय सोपे आहे. तसं एकदम हा एकदम एकदम तुमच्या ह्याच्यातला बहुतेक सगळ्याच्या ह्याच्यामधला हा एकदम अतिशय सोपा चॅप्टर आहे आणि छोटा पण आहे. आपण जो काय म्हणतो प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी म्हणजे तुम्हाला समजलं संभाव्यता. हां, आता जनरली तुम्ही बघा, लहानपणी आपण टॉस उगवायचो बघा, हेड किंवा टेल म्हणजे शार्प किंवा काटा काढायचो. त्यालाच आपण प्रोबॅब, शार्प पण पडू शकतो, काटा पण पडू शकतो. म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक तर शार्प पडणार, हेड पडणार, नाही तर टेल पडणार. मग आपल्याकडे कुठले किती आउटकम आहेत, म्हणजे आपल्याला त्याला आपण काय म्हणू शकतो, सॅम्पल स्पेस म्हणू शकतो, नमुना अवकाश. म्हणजे एक तर हेड असू शकतं किंवा काय करू शकतं टेल असू शकतं. अशा किती शक्यता आहेत, दोन शक्यता आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, सॅम्पल पॉईंट, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किंवा संख्या किती असणार सांगा, 2 असू शकतात. म्हणजे पहिल्यांदा हे पण आपले डायरेक्टली क्लिअर झाले, हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायची गरजच नाही. हे दोन्ही तुम्हाला समजले. समजा आपल्याकडे काय, समजा डाइस आहे, डाइसवर काय असतं, 1 to 6 नंबर असतात. त्याचे एकूण किती नमुने असू शकतात, तर स्पेस सॅम्पल किती असू शकतात, कुठले कुठले असू शकतात, 1, 2, 3, 4, 5, त्याला स्पेस सॅम्पल म्हणणार आहे. आणि एकूण किती नमुने असणार आहे, 6 असणार. तुम्हाला डायरेक्टली समजणार होता. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, हे थोडासा मराठी शब्द बघा, तुम्हाला लक्षात ठेवायला कठीण वाटणार. त्याच्यापेक्षा आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हटलं तर बरं पडेल. यादूचिक प्रयोग हा शब्द वापरायला थोडासा काय होतो, कन्फ्युजन वाटतं. त्यामुळे रॅन्डम एक्सपेरिमेंट वापरला तरी चालेल. यादूचिक प्रयोग म्हणजे का, तर समजा आपण नाणं घेतलं तर आपल्याला 100% माहित आहे त्याच्यामध्ये 2 काय येणारे आउटकम आहेत. त्याच्यापैकी कुठलाही आउटपुट पडू शकतो, पण आपल्याला शुअर नाही आहे कुठला पडेल ते काय नाही आहे माहित नाही आहे. त्याला आपण त्याला काय म्हणणार आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणणार आहे. निष्पटी आउटकम म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की हेड आणि टेल दोनच त्याचे काय आउटपुट आहेत, किंवा त्याला काय म्हणणार आहे, आउटकम म्हणणार आहे, निष्पटी म्हणणार आहे. म्हणजे आपण जर काय घेतलं, समजा एखादं नाणं घेतलं तर 2 आउटकम मिळू शकतात, किंवा 2 नाणी घेतली तर 4 आउटकम मिळू शकतात. ते आपण डिटेल बघतोय. आणि समसंभाव्य निष्पटी, कारण आपण काय करू शकतो, तर एखादं नाणं टाकलं तर सम प्रमाणात काय होऊ शकतात, त्याचं आउटकम येऊ शकतं. म्हणून त्याला काय म्हणणार आहे, इक्वली राईटली आउटकम्स आपण म्हणू शकतो. बहुतेक शब्द तुम्हाला क्लिअर झाले असेल, कारण एक शब्द समजला की बाकी समजायला काय होणार नाही, कठीण नाही आहे. आता आपण काय बघूया, तर समजा मी काय केलं, सॅम्पल म्हणजे काय ते बघूया. सॅम्पल यस इक्वल टू, समजा आपण पहिल्यांदा कॉइनचे एक्झाम्पल घेऊया, नाणं टाकलं तर काय होऊ शकतं सांगा, सॅम्पल काय होऊ शकतं, एक तर त्याचं हेड येऊ शकतं नाही तर टेल येऊ शकतं. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल्स किती येणार सांगा, 2 येणार. आता समजा आपण तीच काय केली, 2 टाकली तर काय होऊ शकतं सांगा, सॅम्पल किती होऊ शकतं, एक तर दोन्ही हेड असू शकतात, हेड हेड दोन्ही वेळा काय बनू शकतात, हेड हेड असू शकतात. एका वेळी हेड असू शकतं, दुसऱ्या वेळी टेल असू शकतं, किंवा दोन्ही टेल असू शकतात. ह्याच्यामध्ये पहिलं हे दुसरं टेल, दुसऱ्या वेळी टेल, इथे दोन्ही वेळी टेल, आणि तिसऱ्या वेळी काय होऊ शकतो, पहिलं टेल पडलं आणि दुसरं हेड असू शकतं. म्हणजे आपल्याला सॉरी आपल्याला किती मिळतात बघा, आउटकम किती मिळतात, सॅम्पल स्पेस किती मिळतात, सॅम्पल स्पेस कुठल्या कुठल्या मिळतात, HH, HT, TT आणि TH. म्हणजे एकूण नंबर किती आले सांगा, आपले काउंट किती होणार आहे, यस नंबर ऑफ काउंट म्हणजे आपल्याला किती मिळणार होते, 4 मिळणार. ते जर आपण डाईस बाबतीत बघितलं तर काय असू शकतं समजा, की त्याच्या आपल्याला सॅम्पल किती मिळणार, समजा एका वेळी टाकलं तर आपल्याला काय मिळणार, 1, 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं किंवा 5 असू शकतं. म्हणजे आपल्याला हे काय मिळणार, सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, किंवा त्याला नमुना अवकाश किती मिळणार आपल्याला,
सॉरी आणि एक मिळू शकता सिक्स पण मिळू शकता हे आपले सॅम्पल स्पेस झाले. आता समजा आपण काय केले दोन वेळा टाकले किंवा दोन डाईस वापरले किंवा दोन वेळा टाकले. पहिल्या वेळी समजा आपल्याला एक मिळाला शक्यता बघा काय काय असू शकते. दुसऱ्या वेळी पण एक मिळू शकतं म्हणजे आपलं एक एक झालं. पहिल्या वेळी एक दुसऱ्या वेळी दोन पहिल्या वेळी एक दुसऱ्या वेळी तीन म्हणजे एक आणि बाकीचे नंबर ही एक शक्यता झाली. एक असेल दुसऱ्या वेळी असं पण असू शकतं पहिल्या वेळी दोन मिळू शकतं आणि दुसऱ्या वेळी एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सात. त्याच्या पुढे समजा पहिल्या वेळी तीन मिळाला दुसऱ्या वेळी आपल्याला एक पण मिळू शकतं दोन तीन चार पाच आणि सात. पहिल्या वेळी चार मिळाला एक दोन सगळं रिपीट होते बघा एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. सिक्स पहिल्या वेळी पाच आणि पहिल्या वेळी सहा म्हणजे एवढे आपल्याला काय भेटा सांगा सॅम्पल स्पेस भेटतात किंवा त्याला काय म्हणतो नमुना अवकाश. म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय कन्सिडर केलं दोन दोन वेळा डाईस काय केलं उडवला तर काय म्हणू शकतो किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता दोन डाईस एक्स घेतले आणि काय केलं उडवलं एकाच वेळी उडवलं तर काय काय आपल्याला सॅम्पल्स मिळू शकतात हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. म्हणजे याला आपण काय करतो एकूण किती बघितले तर आपले नंबर ऑफ सॅम्पल्स किती येणार नंबर इक्वल टू आपण जर बघितलं तर किती येतात 36 येऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं एकदम एकदम सिम्पल आहेत बघा काही जास्त एक्सप्लेन करण्यासारखं त्याच्यामध्ये नाहीच आहे. समजा आपण तुमच्या पुस्तकामध्ये ह्याचं पण दिलं कॅट समजा त्याच्यामध्ये 52 टोटल काय असतात कॅटमध्ये स्पीक असतात त्याच्यामध्ये किती कुठलंही येऊ शकतं तर 52 चान्सेस कुठलाही नंबर येऊ शकतो म्हणजे 52 नंबर्स आपण काय करू शकतो सॅम्पलची संख्या पॉईंट्स आपण सांगू शकतो आणि कुठलंही त्याच्यापैकी येऊ शकतो लक्षात आहे. अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं किंवा एखाद्या तुमच्या पुस्तकामध्ये असं पण दिलंय की आठवड्यातले समजा एखादा वार आपल्याला निवडायचा तर किती शक्यता असू शकतात तर 7 शक्यता असू शकतात कारण एका वीकमध्ये काय असतात 7 दिवस असतात त्यामुळे सोमवार असू शकतं मंगळवार असू शकतं असं पण असू शकतं. हे अशा प्रकारे तुम्हाला जास्त याच्यामध्ये मी काही एक्सप्लेन करायची गरजच पडणार नाही. ह्या दोन तुम्हाला समजलं की बाकीचं तुम्ही काय करू शकता इझिली सांगू शकाल.